मित्रांनो, चतुरंचौथ भौमितिक रचना सराव संच 4.2 आपण सोडवतोय। यामध्ये आपण भौमितिक रचनेमध्ये वर्तुळावर बिंदू असताना केंद्राचा वापर न करता केंद्राचा वापर करून स्पर्शिका काढली आहे। वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून आपण वर्तुळाला दोन स्पर्शिका काढली आहे। या ठिकाणी प्रश्न चौथा आहे, सराव संच 4.2 मधला स्पर्शिका काढण्याचा। पण काय प्रश्न आहे पहा, 3.3 सेंटीमीटर त्रिज्येची वर्तुळ काढा म्हटले, त्यानंतर त्यामध्ये 6.6 सेंटीमीटर लांबीची जीवा घ्या, PQ घ्यायची जीवा, बिंदू P व Q मधून स्पर्शिका काढा, स्पर्शिका बाबतचे तुमचे निरीक्षण नोंदवा। आता 3.3 सेंटीमीटर त्रिज्या आहे, व्यास किती हो, त्याचे दुप्पट म्हणजे किती, 6.6 सेंटीमीटर, म्हणजे PQ ही जीवा 6.6 सेंटीमीटर, म्हणजे छान असं व्यास आहे, व्यास अगदी बरोबर आहे। त्यामुळं ह्या वर्तुळ कंपास मध्ये 3.3 सेंटीमीटर अंतर घेऊया आणि या ठिकाणी वर्तुळ काढूया। मग त्या वर्तुळाचा व्यास किती होणार, ओके 6 सेंटीमीटर। मग PQ आपण व्यासच काढूया आणि व्यास काढून दोन्ही बाजूला किरणाच्या रूपात आपण या ठिकाणी P आणि Q या ठिकाणी 3.3 सेंटीमीटर त्रिज्या आहे आणि व्यास 6.6 सेंटीमीटर आहे। या ठिकाणी ओ केंद्रास्तर वर्तुळ आहे, किरण ओपी ही त्रिज्या ओपी आहे आणि किरण ओपी पाठीमाग वाढवलेला आहे, कारण पी बिंदूतून स्पर्शिका काढली पाहिजे, क्यू बिंदूतून काढली पाहिजे, म्हणून त्रिज्या ओक्यू ही किरणाच्या रूपात पलीकडे ओक्यू अशा पद्धतीने वाढवलेली आहे। या ठिकाणी पीक्यू ही जीवा आहे, वर्तुळाची सर्वात मोठी जीवा व्यास असते, अगदी बरोबर आहे। त्यामुळे पी बिंदूतून आपल्याला स्पर्शिका काढायची आहे, वर्तुळावर बिंदू असताना वर्तुळ केंद्राचा वापर करून ओपी जोडून वाढवली, हा पी केंद्र घ्यायचा आणि पीच्या दोन्ही बाजूला विशिष्ट अंतराने खुणा करूया। ही पहिली खूण, ही दुसरी खूण, पहिली खूण केंद्र घेऊया आणि थोडस अंतर वाढवूया। ही पहिली खूण केंद्र घेऊन पी बिंदूच्या म्हणजे किरणाच्या ओपी या किरणाच्या वरती ताप मारूया, त्याच अंतरानं ओपी या किरणाच्या खाली ताप मारूया आणि त्या कंसाला छेदणारे दुसरे कंस काढायचे, दुसरी खूण केंद्र घ्यायची, ही तर आहे, लक्षात आलं का। आणि मग या ठिकाणी आत्ताच काढलेल्या कंसाला छेदणारा ताप मारायचा आणि हे दोन छेदन बिंदू जोडायचे। ही पी बिंदू तर स्पर्शिका झाली, ह्या स्पर्शिकेला आपण या स्पर्शिका म्हणूया। क्यू बिंदूच्या ठिकाणी सुद्धा अशीच हुबेहूब कृती करायची, हा क्यू बिंदूच्या उजवीकडे विशिष्ट अंतराने खून करूया, त्या किरणावर डावला खून करूया, पहिली खून केंद्र ही दुसरी खून ही अंतर थोडस वाढवूया, पहिली खून केंद्र घेऊन हे पोलारी टो पहिल्या खूणवर ठेवून वरती ताप मारूया, ते किरणाच्या ओक्यू किरणाच्या वर आणि खाली पण ताप मारूया आणि दुसरी खून केंद्र घ्यायची आणि आत्ताच काढलेल्या कंसांना छेदणारे ताप मारूया आणि मग हे दोन छेदांचे दो जोडायचे, कोणते हे कंस आहेत ते कंसांचे छेदनबिंदू जोडून वाढवूया। या ठिकाणी पहा, इथं परिस्थितीचा आढावा घेतला तर तुमच्या लक्षात येईल वर्तुळाची स्पर्शिका त्रिज्येला लंब असते ना, कोणती त्रिज्या आहे, ओपी त्रिज्या आहे, त्या त्रिज्येला एल स्पर्शिका लंब आहे। तर त्यानंतर स्पर्शिका एम आणि त्रिज्या ओक्यू, त्रिज्या ओक्यूला स्पर्शिका एम लंब आहे आणि आपण समजा एल रेषा घेतली, हे पी क्यू म्हणजेच वर्तुळाच्या केंद्रातून जाणारी पी क्यू व्यास असणारी
n रेषा ही लक्षात ठेवायचा n रेषेवरचा व्यास आहे आणि मग एकाच रेषेला हे दोन लंब आहे रेषा l आणि रेषा m एकाच रेषेला दोन लंब आहेत मग एकाच रेषेला लंब असणाऱ्या रेषा छान समांतर असतात म्हणजे रेषा l आणि रेषा m p आणि q बिंदूतून काढलेल्या स्पर्शिका एकमेकांना समांतर असतात अगदी बरोबर आहे येथे स्पर्शिका छेदिका प्रमेय अनुसार रेषा l लंब त्रिज्या OP तसे रेषा m लंब त्रिज्या OQ त्यामुळे एकाच रेषेला आपण तात्पुरतं समजा रेषा n समजा इतके हा व्यास आहे एकाच रेषे तसेच रेषा m लंब त्रिज्या OQ एकाच रेषेला लंब असणाऱ्या दोन रेषा समांतर असतात मग या ठिकाणी निरीक्षण काय नोंदवणार करेक्ट स्पर्शिका l समांतर स्पर्शिका m अशा पद्धतीने लक्षात आलं सराव करा काहीही अवघड नाही अखेर एकूण असावा खाडापड करू नका बाण असावे मग याला जे काही गुण आहेत परीक्षेमध्ये तेवढे गुण मिळायला काहीही हरकत नाही ओके धन्यवाद.